या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। दिंडोरी तालुक्यातील वीज विभागातील तिन्ही कंपनीचे कर्मचारी संपात सामील झाले व वीज वितरण कार्यालयाच्या गेटवर वर्कर्स फेडरेशन नाशिक सर्कल संघटक महेश पगारे, वीज कर्मचारी बहुजन संघटनेचे सहसचिव पप्पू तुपलोंडे, दिनेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी अहोरात्र काम करतात, जनतेला सेवा देतात, आपला जीव धोक्यात घालून तिन्ही ऋतूमध्ये अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करतात। तरीही केंद्र सरकार खासगीकरण करून कर्मचाऱ्यांवर गदा आणत आहे असे प्रतिपादन वीज कर्मचारी बहुजन संघटनेचे सहसचिव पप्पू तुपलोंडे यांनी केले। आज दिंडोरी उपविभागातील सर्व सेक्शन आज या खासगीकरणाच्या विरोधात संपावर गेलेले आहेत। आम्ही सर्व 200 ते 250 लोक आज इथं जमलेले आहोत। केंद्र सरकार जे खासगीकरण करत आहे त्याच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। आणि जे महाराष्ट्र सरकार जे 16 शहरं जे खासगीकरणाला देणार आहे त्याच्या विरोधात आमचा संप आहे। तर आमच्या संपात सर्व दिंडोरी विभागातील सर्व कर्मचारी एक निष्ठेने आम्ही सगळं इकडं संपात पाठिंबा दिलेला आहे। आम्ही रात्रीपासून इकडं उभे आहे संपासाठी। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी बाळू गवारे, सचिन कडलक, दिनकर बागुल, विष्णू वाघमारे, माधव गावित, रवी पवार, समाधान पवार, रवींद्र अहिरे, लक्ष्मण भोये, प्रशांत देशमुख, सुनील राऊत, संदीप जाधव आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी बाबू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।